Hello friends, how are you? I hope you all are fine. You are suffering from the coronavirus situation. That's why we have started our online classes. Now these online classes, we start our Marathi lectures. Now, Marathi lesson madhe apan ata pachvi kavita darav darav hi pahanar ahot. Yadi apan pahila ki hi pise konachi hai. यामध्ये आपल्याला विनू भेटली तर तिला खेळताना ती दोन पीस मिळतात आणि ती पीस कोणाची आहे बरं याचा शोध घेण्यासाठी ती कोणा कोणाला भेटते आणि तिला ती पीस कोणाची आहे ते कसं कळतं हे आपण त्या पाठात पाहिलं तर आता आपण आपली पाचवी कविता डराव डराव शिकणार आहोत ही डराव डराव म्हणजे काय तर बेडूक असतो तो ज्याप्रमाणे ओरडतो कावळा जसं कावळा ओरडतो चिमणी चिमचिम करते तसं बेडूक डराव डराव करतं बेडूक म्हणजे फ्रॉग फ्रॉग च्या ओरडणारा आवाजाला डराव डराव बेडकाच्या आवाजाला मीन्स द फ्रॉकिंग ऑफ फ्रॉग म्हणजे फ्रॉगच्या ओरडण्याला डराव 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 फ्रॉग ओरडतो तर ह्या आवाजाला कंटाळून एक मुलगी त्याच्याशी काय बोलते हे आपल्याला गणेश गड हे आपल्याला गणेश हरी पाटील यांनी या डराव डराव कवितेत सांगितलेलं आहे तर आपण आता कविता बघूया डराव 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 का ओरडता उगाच राव पत्ता तुमचा नव्हता काय कोठून आलात सांगा ना धोधो पाऊस पडला पार धोधो पाऊस पडला पार तुडुंब भरला पहा तला सुरू झाली आमची नाव आणि तुमची डराव डराव बडबटीत डोळ्यांचे ध्यान बडबटीत डोळ्यांचे ध्यान विचित्र तुमचे दिसते राव सांगा तुमच्या मनात काय ही छत्री ही घ्या छत्री ही घ्या ना जा गाठा जा आपुलं गाव आणि थांबवा डराव डराव ही ग ह पाटील यांची कविता आहे तर ग ह पाटील यांचं पूर्ण नाव गणेश हरी पाटील असं आहे तर आपण या कवितेचा आता अर्थ पाहूया डराव 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 का ओरडता उगाच राव म्हणजे नुकताच पाऊस पडलेला आहे खूप सारा पाऊस पडलेला आहे आणि ते त्यावेळेलाच जे बेडूक असतात बेडूकराव असतात त्यांची डराव डराव सुरू झाली असते राव म्हणजे हॉनर एखाद्याला हॉनर देण्यासाठी वापरणार टायटल ऑफ अ हॉनर्स म्हणजे राजाशी संबोधण्यासाठी राव हा शब्द वापरला जातो तर डराव 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 का ओरडता उगाच राव म्हणजे बेडकाला ती मुलगी म्हणते की तुम्ही डराव डराव का ओरडत आहात किती तुमच्या आवाजाने हा त्या आवाजाने आम्हाला त्रास होत आहे पत्ता तुमचा नव्हता काय कोठून आलात सांगा ना म्हणजे कालपर्यंत तर तुम्ही नव्हतात खूप दिवस झाले तर तुम्ही नव्हता तिथे आज अचानक कुठून आला आहात आणि तुमचं नाव तरी काय आहे ते तरी कळू द्या आम्हाला असं ती कविता सॉरी असं ती मुलगी त्या बेडकाला म्हणते दो दो पाऊस पडला पा दो दो पाऊस पडला पा तुडुंब भरला पहा त्याला म्हणजे खूप दो दो पाऊस पडलेला आहे जसं आपल्याकडे आता काही दिवस पडतो कंटिन्युअसली तीन चार दिवस जसं पाऊस पडतो त्यापेक्षाही दो दो पाऊस पडला आहे आणि खूप जास्त पाऊस पडल्यावरती जसे नदी तलाव तलाव मीन्स तळे तळे लॅक लॅक जसं भरलं तसं भरलेलं आहे खूप पाऊस पडल्यामुळे तलाव भरलेला आहे सुरू झाली आमची नाव आणि तुमची डराव डराव जसं आपण पाऊस पडल्यानंतर होडी बनवतो बोट बनवतो सी नाव नाव म्हणजे होडी होडी म्हणजे अ बोट पेपर बोट तिने त्यांनी पेपर बोट बनवायला सुरुवात केली आहे कारण पाऊस पडलाय आपण हे पेपर बोट बनवून आपल्या घरी किंवा आपल्या इथे एखादं डबकं साठले असतं तलाव साठले असतं त्यामध्ये सोडतो त्याचप्रमाणे ती मुलगीही सोडत असते तेव्हा तिला ती डरावडावर ऐकायला येते म्हणून ती म्हणते धो धो पाऊस पडला फार तुडुंब भरला पहा तलाव
सुरू झाले आमचे नाव आणि तुमची डराव डराव. सुरू झाले म्हणजे आम्ही आता सुरुवात केली की नाव सोडायला त्या तलावामध्ये आणि त्यामध्ये आम्हाला तुमची डराव डराव ऐकू येत आहे. बडबटी डोळ्यांचे ध्यान विचित्र दिसते दिसते राव म्हणजे बेडूकाला बेडूक कोणी बघितले फ्रॉग त्याचे डोळे डोळे कसे मोठे मोठे असतात आपण चित्रामध्ये बघू शकतो. आता जे आपल्याकडे बुक आहे टेक्स्ट बुक आहे त्यामध्ये ते चित्र दिले एक मुलगी त्या फ्रॉक सोबत बोलत आहे त्या फ्रॉकचे डोळे बघा त्याचे डोळे खूप मोठे आहेत गोल गोल आहेत आणि त्या ते डोळे खूप विचित्र विचित्र म्हणजे खराब दिसत आहेत ते त्याला चांगले दिसत नाही किंवा सुंदर दिसत नाहीये. सांगा तुमच्या मनात काय हे घ्या छत्री हे घ्या ना म्हणजे ती मुलगी त्या बेडकाला विचारते तुमच्या मनात तरी काय आहे तुम्हाला नेमकं काय करायचं आहे एवढा पाऊस पडलेला आहे आणि तुम्ही ओरडत आहात तुम्हाला नेमकं काय करायचं आहे हे घ्या छत्री जर तुमच्याकडे छत्री नसेल तर हे घ्या छत्री आणि हे घ्या ना म्हणजे ती तिच्याकडली छत्री देते. छत्री म्हणजे ते झाड आलेले असत नदीमध्ये तलावाच्या काठी अशी छत्रीसारखी छत्री मीन्स अम्ब्रेला अम्ब्रेला टाईप्स काही झाड असतात ती दाखवून ती म्हणते ही घ्या छत्री ही घ्या नाव नाव म्हणजे त्या मुलींनी त्या मुलीने बनवलेली जी पेपर नाव आहे ती ती बेडकाला देते आणि म्हणते ही घ्या छत्री जर तुमच्या मनात असेल कुठे जाणं तुम्हाला तुमच्याकडे घरी जायचं असेल तर ही छत्री घ्या आणि ही नाव घ्या आणि तुम्ही ह्या भरलेल्या तलावातनं ह्या नावेत बसून जाऊ शकता. जा काठा जा आपुल गाव आणि थांबवा डराव डराव म्हणजे ती सांगते तुम्ही जिथून आलात जिथे तुमचं गाव आहे तिथे जा गाठा म्हणजे पोहोचा तिथे तुमचं जिथे तुमचं नाव आहे तिथे तुम्ही जा आणि थांबवा डराव डराव म्हणजे वेळूक तिथे गेला तर मग त्याची डराव डराव ही थांबेल म्हणूनच ती मुलगी म्हणते जा गाठा जा आपलं गाव आणि थांबवा डराव डराव म्हणजे तुम्ही तुमच्या गावी जा आणि निघली डराव डराव थांबवा. जसं आपण खूप गोंधळ केल्यानंतर आपली आई किंवा घरातले रिलेटिव्ह आपले ते कसे म्हणतात गोंधळ नका करू ते कंटाळतात वैतागतात त्याचप्रमाणे ही मुलगी त्या बेडकाला कंटाळली आहे वैतागली आहे त्यामुळे ती त्या बेडकाला म्हणते का उगाच तू ओरडतोस बाबा डराव डराव तू कालपर्यंत तर इथे नव्हतास मग आज कुठून आलास बरं अचानक आणि आलास ते आलास आणि एवढा का ओरडत आहेस पण तू आणि तुझं नावही आम्हाला माहित नाही तुझं नाव तरी सांग आम्हाला एवढा धो धो पाऊस पडलाय तलाव कुडुंब भरून वाहताय तरीही तू डराव डराव ओरडतो आहेस तुझ्या मनात काय तुला नेमकं कुठे जायचंय का तुला कुठे जायचं असेल तर माझ्याकडची ही छत्री म्हणजे तिथे काही छत्रीसारखी मीन्स आंब्रेला टाईप झाड आलेली असतात ती घे आणि जा तुझ्या गावाला आणि ही बोट तुला तलाव जे भरलेला आहे त्यातून जायला बोट लागेल तर ही बोट घे म्हणजे तिची पेपर बोट केलेली असते ती त्याला देते आणि घेऊन जायला सांगते जा गाठा जा आपलं गाव आणि थांबवा म्हणजे जा तुमच्या गावाला आणि ती डराव डराव थांबवा असं ती मुलगी त्या बेडकाला म्हणते असं आपल्याला गणेश हरी पाटील हे सांगतात. आता आपण ह्या कवितेची चाल बघूया. डराव 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 का ओरडता उगाच राव डराव 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 का ओरडता उगाच राव पत्ता तुमचा नव्हता काल पत्ता तुमचा नव्हता काल कोठून आलात सांगा ना कोठून आलात सांगा ना डराव 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 का ओरडता उगाच राव डराव 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 का ओरडता उगाच राव दो दो पाऊस पडला फार दो दो पाऊस पडला फार तुडुंब भरला तलाव पहा तलाव पहा धो धो पडला पाऊस पहा तुडुंब भरला पहा तलाव डराव 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 का ओरडता उगाच राव डराव 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 का ओरडता उगाच राव सुरू झाली आमची नाव सुरू झाली आमची नाव आणि तुमची डराव 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 का ओरडता उगाच राव डराव डराव.
का ओ रट्टा उगाचरा बड़बटी तडोळ्यांचे ध्यान विचित्र दिसते तुमचे राम बड़बटी तडोळ्यांचे ध्यान विचित्र दिसते राम विचित्र तुमचे दिसते राम डरा 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 का ओ रट्टा उगाचरा डरा 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 का ओ रट्टा उगाचरा सांगा तुमच्या मनात काय सांगा तुमच्या मनात काय ही घ्या छत्री ही घ्या नाव डराव 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 का ओरडता उगाच राव डराव 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 का ओरडता उगाच राव जागा ठाजा आमचं आपलं गाव जागा ठाजा आपलं गाव आणि थांबवा डराव डराव जागा ठाजा आपलं गाव आणि थांबवा डराव 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 का ओरडता उगाच राव डराव 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 का ओरडता उगाच राव पत्ता तुमचा नव्हता काल पत्ता तुमचा नव्हता काल कोठून आला सांगा नाव डराव 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 का ओरडता उगाच राव डराव 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 ओरडता उगाच राव अशा प्रकारे आता आपण डराव डराव या कवितेची चाल लागणे आता यामध्ये जे आलेले काही शब्द आहेत ते बघूया डराव 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 म्हणजे बेडकाचे ओरडणे द क्रोकिंग ऑफ फ्रॉग राव राव म्हणजे राजे असे संबोधणे अ टायटल ऑफ ऑनर तलाव तलाव मीन्स तळे तळे मीन्स लॅक जाहली जाहली म्हणजे झाली झाली ही स्टार्टेड आमची मीन्स आमची आणि अवर्स नाव नाव मीन्स होडी होडी म्हणजे अ बोट अ पेपर बोट भाव भाव म्हणजे भावना आणि भावना मीन्स फिलिंग आणि गाठा जा मीन्स पोहोचा तिथे तुमच्या गावाला पोहोचा म्हणजे टू रीच अशा प्रकारे या कवितेचे अर्थ आहेत आता आपण स्वाध्याय पाहूया एका वाक्यात उत्तरे लिहा डराव डराव आवाज कोण करतो कोण करतं डराव डराव आवाज फ्रॉग फ्रॉग म्हणजे बेडू डराव डराव आवाज बेडू करतो तलाव का भरला का भरलाय तलाव कोणी पाणी ओतलं नाही डराव हा धोधो पाऊस पडल्यामुळे भरलेला आहे उत्तर कसं आहे ना तलाव हा धोधो पाऊस फार धोधो पाऊस पडल्यामुळे भरलेला आहे बेडकाचे डोळे कसे आहेत आपल्याला सांगितलंय बटबटीत डोळ्यांचे ध्यान विचित्र तुमचे दिसते राव म्हणजे बेडकाचे डोळे कसे आहेत तर बेडकाचे डोळे बटबटीत आहेत दुसरं जोड्याला जोराचा पाऊस म्हणजे धो धो पाऊस बेडकाचे मोठे डोळे म्हणजे बटबटीत डोळे पूर्ण भरलेला तलाव पूर्ण भरलेलं म्हणजे तलाव तुडुंब भरला तलाव स्वतःच्या गावी परत जा म्हणजे गाठा आपलं गाव अशा प्रकारे सांगितलेलं आहे अशा प्रकारे आणि तिसरा आहे गोलातील शब्द वाचा चित्र ओळखा आणि जोड्या जुळवा म्हणजे इथे काही चित्र दिलेली आहेत आणि त्यामध्ये सर्कलमध्ये त्या चित्रांची नावं दिलेली आहेत आणि त्यांची जोड्या तुम्हाला लावायच्या आहेत त्या तुम्ही लावायच्या आहेत अशा प्रकारे आपण आता डराव डराव ही पाचवी कविता त्याचा अर्थ त्याचे शब्दार्थ त्याचप्रमाणे आपण स्वाध्याय पाहिला त्याचप्रमाणे आपण ह्या कवितेला चाल कशा प्रकारे लावली हेही पाहिलं अशा प्रकारे आज आपण डराव डराव ही कविता पाहिली ही कविता गणेश हरी पाटील यांची आहे गणेश हरी पाटील यांचं नाव ग ख पाटील असं लिहिलं जातं त्यामध्ये आपण पाहिलं की बेडूक हा अचानक धो धो पाऊस पडल्यामुळे अचानक बेडूक ओरडायला लागले आहे
आणि त्याला कंटाळून एक मुलगी त्याच्याशी बोलते आणि बोलताना ती त्याला सांगते की तुझी डरावडरा बंद कर लवकर आणि तू तुझ्या गावाला निघून जा, कारण आम्हाला या तलावामध्ये बोटी सोडायच्या आहेत आणि तू फार विचित्र दिसतोस, तू तुझ्या गावी निघून जा. अशा प्रकारे आपण ही आज डरावडरा कविता पाहिली. धन्यवाद.